मी सचिन कांबळे, युवासेना जिल्हा प्रमुख सांगली। आज रोजी जिल्ह्यातील 21 पदाधिकारी युवासेना आणि युतीसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख आज रोजी आम्ही सामूहिक पद्धतीने राजीनामे देत आहोत। काल संजय उबुते पत्रकार परिषद घेत त्यांनी काल एक आमच्याबद्दल वाक्य वापरलं होतं की जाणारे लोक हे स्वतःचं घर भरण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे निष्ठा नाही म्हणून ते गेलेले आहेत। आम्हाला कोणीही उठून निष्ठा शिकवू नये। आज ह्या बाईटच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आम्हाला कोणीही उठून निष्ठा शिकवू नये। ह्याचं कारण पण असंच आहे, गेल्या महापालिका पोटनिवडणुकीमध्ये महेंद्र चंडाळे यांना तुम्ही उमेदवारी घोषित केला, माधवनगर येथील सर्किट हाऊसमध्ये तुम्ही आम्हा लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथा घ्यावा लागल्या, शपथ तुम्ही घ्यावा सांगितला। आम्ही शपथ घेऊन आम्ही प्रामाणिकपणे त्या शपथीला जागलो, आम्ही काम केलो, शपथ आम्हाला घ्यायला लावून पण ज्या लोकांनी म्हणजे तुम्ही संजयजी उभितेनी आपण ज्या आम्हाला शपथ घ्यायला लावली आणि स्वतः तुम्ही गद्दारी केला। हे कर की पॉज कर। त्यांचं म्हणणं असं आहे की काल माझ्याबरोबर कोणीही पदाधिकारी राजीनामा दिलेला नव्हता। मी आज पत्रकार बंधूंच्या माध्यमातून जी प्रेस नोट आपणास देत आहे त्या प्रेस नोटमधले प्रत्येक नावाला त्यांनी व्हेरीफाय करावं की सचिन कांबळेने जबरदस्ती केली का त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे। आणि निष्ठेचं आपण बोलू नये, आपण शांत राहावं। जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक आपली निष्ठा काय आहे काय नाही हे सगळ्यांना माहीत आहे। 2013 साली आपण कुठं होता आणि तुम्ही कसं पक्षात आला हे देखील सगळ्यांना माहीत आहे। आणि ज्या जिल्ह्यामध्ये 13 अंगीकृत संघटना होता त्या कसा बरखास्त तुम्ही केला ही सगळ्या लोकांना माहीत आहे। तुमच्या विरोधात आता शिवसैनिक स्वतः पेटून उठलेला आहे। तुम्हाला बदलण्याची मागणी जिल्ह्यातनं तीव्रतेने वाढत आहे आणि ह्याचा उद्रेक येत्या 8 ते 10 दिवसात होईल। तुम्हाला जिल्ह्याच्या पदावरून पाय उतार व्हावं हे लागणार आहे निश्चितपणे। जिल्हा प्रमुखाच्या त्रासाला कंटाळून आम्ही शिवसेना सोडलेली नाही आहे, कारण जिल्हा प्रमुखाला आम्ही इग्नोरच केलं हे जादी। कारण जिल्हा प्रमुख आहे ना, आमचे अकार्यक्षम आहे, आम्हाला ते कार्यक्षम म्हणतात। जिल्हा प्रमुखच स्वतः अकार्यक्षम आहेत, त्यांना कंटाळून जुने शिवसैनिक बाहेर गेलेले आहेत, त्यांना कंटाळून जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ते घरात बसवले आहेत आणि असलं पाप ह्या जिल्हा प्रमुखांनी केलेलं आहे।